दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल अंडोरेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. अंडोरेने 18 जूनला दर्शना पवार हिची हत्या केली होती. जमीन घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची नावं आरोपपत्रात आहेत. 12 जुलैला या प्रकरणी सुनावणी होईल. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर काहीसा महागलाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात अल्पशी वाढ केली. निळ्या रंगाचा सिलेंडर 7 रुपयांनी महागलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कुठलेही बदल केलेले नाहीत. कोकण रेल्वेवर 7 जुलैला दुपारी 3 तासांचा मेगा ब्लॉक असेल. खेड रेल्वे स्थानकांवर मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. ट्विटरनं ट्वेटडेकचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. जर युजर्सना ट्वेटडेक वापरायचं असेल तर त्यासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घ्यावी लागेल. कंपनीनं उचललेल्या या पावलामुळे ट्विटरच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ होणार आहे. 2000च्या चलनातल्या 76% नोटा रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत परतल्याचं बँकेनं स्पष्ट केले. परत आलेल्या नोटांची किंमत 2,72,000 कोटी रुपये आहे. परत आलेल्या नोटांपैकी 87% नोटा खात्यांमध्ये जमा झाल्यात तर अवघ्या उरलेले 13% नोटांची अदलाबदल केली आहे. 10वी 12वीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होती. या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. शाळा कॉलेजच्या लॉग इनमधून हॉल तिकीट घेता येणार आहे. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटभागाला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 5 ते 7 जुलै दरम्यान तर मध्य महाराष्ट्राच्या घाटभागात 6 आणि 7 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे